आदर्श व्यक्तिमत्व होते बापूंनी फळ विक्रेते म्हणून काम करून या ठिकाणी कुटुंबाला चांगला आधार देऊन आपलं कुटुंब चांगल्या पद्धतीने सांभाळून कुटुंब वत्सल म्हणून बापू या ठिकाणी प्रसिद्ध होते. या ठिकाणी आमचे मित्र सूर्यकांत देवकांत यांचा त्यांच्याशी आमचा जवळजवळ 30-32 वर्षापूर्वी संपर्क होता. त्याचबरोबर शशिकांत देवकांत असतील, अरुण देवकांत आहेत, महेंद्र देवकांत आहेत, त्याचबरोबर आता आमच्या शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असलेले आमचे भारत देवकांत आहेत. भारत देवकांत तर आमचे शिक्षण क्षेत्रामध्ये विविध संघटनांच्या शिक्षक संघाच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीचं काम ते करून दाखवत आहेत. शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यात ते नेहमीच अग्रेसर असतात. अशा पद्धतीचं मुलं घडवण्याचं काम बापूंनी आपल्या कुटुंबामध्ये केलेलं आहे. चांगल्या पद्धतीचा आदर्श बापूंनी या पाटणनगरीमध्ये दिलं. त्याचबरोबर सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षण समिती या संघटनेचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व कार्यकारिणी यांच्या वतीनं, त्याचबरोबर पाटण तालुका प्राथमिक शिक्षण समिती यांचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व कार्यकारिणी यांच्या वतीनं या ठिकाणी बापूंना श्रद्धांजली अर्पण करतो. त्याचबरोबर मी ज्या संस्थेत काम करतो ती संस्था म्हणजे दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या संस्थेचे जिल्हा अध्यक्ष आयुष्यमान अरुण भोसले, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष आयुष्यमान अरुण बापोळ यांच्या वतीनं मी बापूंना विनम्र अभिवादन करून या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. Thank you.
समाज प्रिय व्यक्तिमत्व ज्येष्ठ नागरिक आदरणीय मारुती ज्योती देवकांत उर्फ बापू यांचा परवा अल्पशा आजारामध्ये वृद्धापकाळामध्ये दुःखद निधन झालं. त्यांच्या निधनाची बातमी समजताच आमच्याकडे खुद गावचे जावई देवकांत कुटुंबीय आणि त्यांचे नातेवाईक यांच्यावरती दुःखाची छाया पसरली. याअगोदरच्या वक्त्याने आदरणीय बापूंचं जीवन कार्य, त्यांनी कुटुंबासाठी केलेला त्याग, कुटुंबाच्या जडणघडणीमध्ये बापूंचं योगदान या बाबींविषयी प्रकाश टाकलेला आहे. माझ्या माहितीप्रमाणे बापूंनी खरोखरच एक प्रतिकूल परिस्थितीमधून या देवकांत कुटुंबियांना घडवण्यामध्ये, मुलांच्यावरती संस्कार करण्यामध्ये, त्यांना स्वतःच्या पायावरती उभं करण्यामध्ये अत्यंत तत्वाशी कोणत्याही प्रकारे तडजोड न करता एक चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी मुलांना स्वतःच्या पायावरती उभं केलं. त्यांचा स्वभाव सांगायचा झाला तर अत्यंत शांत, प्रामाणिक आणि कष्टाळू व्यक्तिमत्व. आपल्या वाणीनं, आपल्या कृतीनं कोणालाही न दुखवणारे बापू कुटुंबातच नव्हे तर नातेवाईकांमध्ये अतिशय लोकप्रिय होते. मुलं स्वतःच्या पायावरती उभी राहिली होती, नातवंडांना खेळवायचे दिवस होते. एक चांगल्या पद्धतीनं कुटुंबाची वाटचाल सुरू असतानाच या ठिकाणी बापूंना अचानक देवाघरी जाणं झालं. त्यांच्या जाण्यानं या ठिकाणी त्यांचे देवबात कुटुंबीय नातेवाईक यांच्यावरती दुःखाचा फार मोठा डोंगर कोसळला आहे. आदरणीय भारतजी देवकांत सर, त्यांचे सर्व बंधू, त्यांचे बहिणी कुटुंबीय यांचं एक आधारवड किंवा कुटुंबाचा एक करता माणूस, बाप माणूस या ठिकाणी काळाच्या पडद्याआड झालेला आहे. त्यामुळे या कुटुंबियांच्या दुःखामध्ये सर्वजण, शिक्षक, बंधू, भगिनी, त्याचबरोबर सर्वस्त ग्रामस्थांच्याकडे फुरले येथील सर्वजण सहभागी होऊन परमेश्वरानं बापूंच्या मतांनाच शांती द्यावी ही उपस्थित सर्वांच्या वतीनं आदरणीय बापूंना या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. व्यवसायातून सुद्धा आपल्या कुटुंबाची प्रगती चांगली करता येते त्याचं एक ज्वलंत उदाहरण म्हणजे बापू. आणि त्याचबरोबर राजकीय वारसा त्यांना आला. माझ्याबरोबर भारत देवकांसर काम करतात, त्यांना तर सामाजिक संघटनेचं काम करायचं, लोकांच्या हिताचं काम करायचं हा संस्कार तर आहे. त्याचबरोबर राजकीय वारसा सुद्धा त्यांना मिळाला. दोनदा संधी आपल्या नेत्याने त्यांना दिली. त्याचा आदर्श हा बापू आहे आणि तेच त्यांचंच सर्व कुटुंबाला
लाभदायक ठरेल आणि इथून पुढे त्यांना त्यांच्या हातून समाजाची असाच आपणाला काय करून घ्यायचंय पुढे घेऊन जायचंय आणि म्हणून बौद्ध शिकवण आपण समजावून घेत असताना या पाच चिंतनाचा आपण सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत जर विचार केला तर आपल्या निश्चित लक्षामध्ये येईल की आणि बापू यांच्या प्रतिमांना सर्वप्रथम त्रिवार अभिवादन करून आज हा जो जलदान आणि पुण्यानुमोदन कार्यक्रम होत आहे या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी असलेले आमचे मित्र मिलिंदजी कांबळे तसेच थोरवडे बंधू विजयराव गायकवाड घाडगे सर तसेच पाटणच्या नगरसेविका अनिता शशिकांत देवकांत त्यांचे कराड तालुक्यातील सासरे शिक्षक बँकेचे माजी चेअरमन भारत देवकांत अरुण देवकांत महेंद्र देवकांत सुरेश देवकांत या सर्व मंडळीशी गेल्या 30 वर्षापासून आमचा धार्मिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक राजकीय संबंध आल्यापासून या कुटुंबियाशी नाळ आमची गेल्या 1990 पासून आम्ही या कुटुंबियांना अतिशय जवळून पाहत आहे अतिशय जवळून ओळख आहे आणि अतिशय सहृदय मैत्री आमची या कुटुंबाशी अनेक वर्षापासून आज तागायत चालू आहे. तेव्हा आज खरोखर बापूंचा हा जलदान विधी पुण्यानुमोदन करत असताना निश्चितच दुःखांत कारणाने ही जेव्हा वार्ता कळाली तेव्हापासून थोडस हुबूर लागली होती की आपण आपल्या या मित्रमंडळींना भेटलं पाहिजे गेलं पाहिजे आणि आज आम्ही या ठिकाणी सातारहून 6-7 लोक या कार्यक्रमासाठी आलेलो आहोत. पुण्यानुमोदन या कार्यक्रमामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या थोड्याशा आपण समजून घेणं गरजेचं आहे. माझ्या अगोदर अनेक लोकांनी अनेक भाषणं केलेली आहेत आणि या भाषणामध्ये बापूंच्या विषयी गुणगौरव केलेला आहे, बापूंच्या त्यागाविषयी माहिती दिलेली आहे, बापूंच्या कर्तृत्वाविषयी माहिती दिलेली आहे. तर आजच्या या प्रसंगी या पुण्यानुमोदन या कार्यक्रमातून आपण काय घेणार आहोत या दृष्टिकोनातून मी 1-2 मिनिटं आपल्याशी हितगुज करणार आहे, बोलणार आहे. वेळ तसा फार झालेला नाही, वेळेत आपला कार्यक्रम सुरू झालेला आहे आणि वेळेत संपवण्याची विनंती सुद्धा आहे. परंतु आज आपल्या पुढे या पुण्यानुमोदनपर कार्यक्रम करत असताना ज्या गोष्टी आपल्या येऊन पडलेल्या आहेत, ठेपलेल्या आहेत, या लक्षात घेणं गरजेचं आहे. खरोखर या ठिकाणी आपण फोटो पाहिलेला आहे, फोटोच्या समोर अस्थी आहेत आणि बापूंचा हा जीवनातील हा शेवटचा हा विधी आहे. हा जलदान आणि पुण्यानुमोदन झालेला आहे, त्यानंतर स्मृतिदिन पुढे राहील. परंतु आजच्या प्रसंगी आपण काय घेऊन जाणार आहोत, आजच्या प्रसंगी आपण काय करणार आहोत, आजच्या प्रसंगी आपल्याला पुढे काय घेऊन जायचं आहे हे या पुण्यानुमोदनच्या कार्यक्रमामधून लक्षात घेणं बंधू आणि भगिनीनो महत्वाचं आहे. खरोखर मला आज एक प्रकारे आजची उपस्थिती पाहून असं वाटत आहे की मी अनेक कार्यक्रम गेल्या 30-35 वर्षामध्ये जलदान विधी पुण्यानुमोदनचे केलेले आहेत, परंतु अशी शोकसभा आणि अशी उपस्थिती मी पहिल्यांदाच पाहत आहे. आणि याचं द्योतक काय आहे की या कुटुंबी आणि समाजाप्रती बाबासाहेबांच्या विचाराप्रती आणि चळवळीप्रती ठेवलेली जी काय नितांत अशी श्रद्धा आहे, या श्रद्धेचं उदाहरण आपल्या समोर उपस्थित आहे. खरोखर बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करत असताना भगवान बुद्धांनी ज्या काय अनेक शिकवणी गरिबाला दिलेल्या आहेत, श्रीमंताला दिलेल्या आहेत, राज त्रिवार अभिवादन करतो. आज या ठिकाणी मारुती ज्योती दुकांत बापू आमचे दाजी
यांचा जलदान विधी या ठिकाणी संपन्न होत आहे. दाजींच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर त्यांचा माझा परिचय 1980-81 यापासून घनिष्ठ संबंध आला. मला या पाटण येथे गुरुजन अध्यापन विद्यालय इथे डीएडला प्रवेश मिळाला आणि प्रवेश मिळाल्यानंतर पहिल्यांदाच कडवं सोडायचा मला प्रसंग आला. तर पाटणला जायचं म्हटल्यानंतर पाटणही माहिती नाही. मग इथं आमची फुलाका आहे हे मला माहिती होतं आणि माझ्या लोकांनी तिथल्या कडव्यातल्या लोकांनी सांगितलं की तिथं जा, आपल्या पाहुण्यांचं तिथं दुकान आहे आणि तुला तिथं आश्रय मिळेल. मी माझी ती ट्रंक घेऊन त्या पाटणमध्ये त्यावेळेला गाड्यासुद्धा नव्हत्या, मिळेल त्या गाडीनं आलो आणि इथं विचारत गेलो की असे असे देवकांत बापू म्हणून त्यांचं दुकान आहे. आणि चालत 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 या पेठेमध्ये त्यांचं चहा पावडरचं दुकान होतं, तिथं गेलो. दाजींना आपल्या सासूरवाडीचा मुलगा इथं आला आणि माझ्या आश्रयाला आला त्यामुळे त्यांना मोठा आनंद झाला. दाजींनी मला म्हटलं काय नाही तू काळजी करू नकोस, मी इथं आहे. आम्ही तिथं थांबलो, परत त्यांच्या घरी गेलो आणि मी वसतिगृहात मला प्रवेश मिळेपर्यंत दाजींनी मला चांगला आश्रय दिला. दाजींनी आपल्या अक्काला सांगून ठेवलं होतं की कुठलाही सणवार काय असेल तर आपल्या या मुलाला सणवाराला घरी बोलवायचं. नेहमी मला दाजी बोलवत असत. असे दाजी प्रेमळ, मायाळू, कुणालाही न दुखवणारे, कुणाच्याही मनात न रुतणारे असे दाजी. या दाजींनी खरं सांगायचं म्हटलं तर शून्यातून विश्व निर्माण करणारा अवलिया म्हणजे आमचे दाजी असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. दाजींनी भरपूर कष्ट केलं परंतु मुलाबाळांना आपल्या पायावर उभं केलं. दाजींची पाचही मुलं आज त्यांच्या कर्तृत्वावर स्वतःच्या पायावर उभी आहेत. थोरला मुंबईमध्ये कुठला तरी व्यवसाय करतो. 2 नंबरचा शशिकांत आपला रिक्षा व्यवसाय सांभाळून त्यांची सुरबाई आज नगरसेविका दुसऱ्यांदा त्यांना बहुमान मिळालेला आहे. 3 नंबरचा अरुण हा आपल्या व्यवसायामध्ये स्थिर झालेला आहे. 4 नंबरचे भरत हे आदर्श शिक्षक म्हणून या शिक्षक संघटनेत काम करत असतात आणि धाकटा महेंद्र हा शिक्षक बँकेमध्ये नोकरीला आहे. अशा पद्धतीनं सर्व मुलांना त्यांनी स्वतःच्या पायावर उभं केलं आणि त्यांचा आदर्श, कुणालाही न दुखवणारा आदर्श यापुढं त्यांच्या मुलांनीही चालवावा, तीच खरी अर्थानं त्यांना भावपूर्ण आदरांजली ठरेल असं मी मनोगत व्यक्त करतो. आणि मी माझ्या माने कुटुंबियाच्या वतीनं, माझ्या कडवे बाळकीच्या वतीनं आदरणीय दाजींना भावपूर्ण आदरांजली वाहतो आणि माझे 2 शब्द इथं संपवतो. जय भीम, जय बुद्ध. दिसलं पाहिजे. या कृती झाल्या तरच आपण परिवर्तनशील आहोत हे दिसतं आणि ते समोरच्या जगासाठी आदर्श असतो. तो आदर्श आज या ठिकाणी या परिवारानं आपल्याला दाखवून दिलेला आहे. या ठिकाणी 2 अस्थिकलश त्यांनी सकाळी 9 वाजता आणून ठेवलेले आहेत. त्यानंतर बरोबर 10:30 सांगितलं मला की आपल्याला 10:30 कार्यक्रम सुरू करायचाच आहे आणि 12:00 आपल्याला हे कार्यक्रम संपवायचाच आहे आणि त्या दिशेनं आज आपण ही वाटचाल केलेली आहे. ही परिवर्तनाची दिशा आहे आणि परिवर्तनाची जी दिशा आहे ती तथागत बुद्धांना आणि बाबासाहेबांना अभिप्रेत असणारी ही दिशा आहे. निश्चितच हा आपण या आजच्या निमित्तानं एक वेगळा आदर्श आपण घेऊयात आणि आपल्या आयुष्यामध्ये त्याचा अंगीकार करूया आणि त्या दिशेनं आपण कृतिशील राहूया. एवढीच या ठिकाणी मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि खऱ्या अर्थानं बापूंचं जे व्यक्तिमत्व आहे ते उभं राहण्यामध्ये या परिवाराचा सुद्धा तितकाच मोलाचा वाटा आहे हे विसरून चालणार नाही. कारण बापूंनी संस्कार करण्याचा प्रयत्न केल्यानंतर ते स्वीकारणं आणि त्या दिशेनं वाटचाल करणं ही जी जबाबदारी होती ती या परिवारानं सांभाळलेली आहे आणि म्हणूनच बापू